शहराच्या गावठाण भागात गॅस पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. सुमारे 336 किलोमीटर पाईपलाईन असून पहिल्या टप्प्यात 36 किलोमीटर पाईपलाईनचे काम केले जाणार आहे. त्याच दरम्यान बुधवार पेठेतील सिटी बसच्या जागेत CNC पंपासाठी जागा देण्यास सभागृहाने मान्यता दिली आहे. तेथून सर्वत्र घरगुती गॅस पाईपलाईन पुरवला जाणार आहे. MNC CNG गॅस कंपनीने बुधवार पेठ येथील जागेवर CNG गॅस पंप बसवण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या परिवहन विभागाला नवीन आर्थिक सोर्स निर्माण होणार असल्याची माहिती परिवहन सभापती गणेश जाधव यांनी दिली. सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत आम्ही MNC या कंपनीला CNG साठी बुधवार पेठेमधली एकर जागा 30 वर्षाच्या करारापोटी महिना 3,20,000 रुपये या भाडेतत्वावर दिलेली आहे. जेणेकरून याचा फायदा कामगारांच्या पगारीसाठी नक्की होईल. साहेबांना पेमेंटची मागणी करायला गेलो होतो. त्यांचं म्हणणं असं आहे की पेमेंट काढून देऊ त्यांचं एक महिन्याचं वेतन. एक महिन्याचं वेतनाची मागणी तर तेवढ्या 3 महिन्याचं थकीत आहे.